दोस्त ही कविता इंद्रजीत भालेराव यांची आहे कवितेचा अर्थ समजून घेऊया माझी एक गाय होती तिला होते वासरू तोच माझा दोस्त होता त्याला कसे विसरू कवी म्हणतो एक आमच्या घरात गाय होती आणि तिला एक वासरू होते तो वासरू माझा मित्र होता आणि त्या मित्राला मी कधीच विसरू शकत नाही मीही व्हायचो गुबगुबी दूध पिऊ पिऊ दोघांसाठी एक पाना आम्ही भाऊ भाऊ बघा वासरू गाईचा पाना प्यायचे आणि मी सुद्धा गाईचं दूध प्यायचो दूध पिऊन आम्ही बारसेदार झालो तिचे दूध प्यालामुळे जणू आम्ही भाऊ भाऊच होतो दूध पिऊन झाल्यावर तो वारा पिऊन उंडाडला की माझा बाप पाठवायचा मलाच त्याला धुंडायला काय म्हणतो कवी दूध पिऊन झाले की वासरू उड्या मारत मस्ती करत उंडाडायची मग माझे वडील वासराला शोधण्यासाठी मलाच पाठवायचे आम्ही असे उंडाडताना भिंगरीच्या पायाने गाय पायाची दोघांकडे सारखेच मायेने भिंगरी जशी भिरभरते तसे आम्ही दोघही रानोमाड हुंडाळायचो बागडायचो एकाच मायेने गाय आमच्याकडे पाहत राहायची हिरवे हिरवे गवत कोवडे कोवडे लूस त्याच्यासाठी आणले की गडी व्हायचा खुश बघा मी जेव्हा हिरवे लुसलुसीत गवत वासरासाठी आणायचो तेव्हा वासरू खूप आनंदित व्हायची कोवड्या कोवड्या जिभेने अंग माझे चाटायचा ओटावरचा फेस त्याच्या साय मला वाटायचा वासरू मऊ कोवड्या जिबेने माझे अंग चाटायचे तेव्हा त्याच्या ओटावर आलेला जो पांढरा फेस मला दुधावरच्या साई सारखा वाटायचा पाहत राहायचा माझ्याकडे जाताना मी शाळेतो माझाही गुंतलेला जीव त्याच्या नाड येतो बघा जेव्हा मी शाळेत जायचो तेव्हा हा माझा दोस्त वासरू माझ्याकडे व्याकुळ नजरेने पाहत राहायचा माझाही जीव त्याच्याकडे ओढ घ्यायचा म्हणजे दोघांनाही ताटातूट सहन होत नसे आज जेव्हा पहा तो मी भावा भावांचं फाटताना आठवत राहतो दोस्त माझा अंग माझ चाटताना आजकाल जेव्हा भावा भावात भांडण होऊन त्यांच्यात दुरा दुरावा निर्माण होतो तेव्हा अंग मायेने चाटताना माझा दोस्त मला आवडतो